नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसंदर्भात हा एक महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, कारण की पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 17वा हप्ता केंद्र सरकारमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे, आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता मात्र वितरित करण्यात आलेला नाही. त्यामुळे मात्र शेतकरी वर्ग आतुरतेने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याची वाट बघत आहे. राज्य सरकारनं सांगितलं होतं की पीएम किसान सन्मान निधी बरोबरच जे आहे नमो शेतकरी योजनेचा सुद्धा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाईल, मात्र अद्यापर्यंत दिलं गेलं नाही. मग याच प्रश्नावर जे आहेत विरोधी पक्षनेत्यांनी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांना जे आहेत विधानसभेमध्ये प्रश्न विचारलं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता तुम्ही वितरित का केला नाही. तर विधानसभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक घोषणा केली की चौथा हप्ता लवकरच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही जमा करणार असल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे. येत्या आठवड्याभरामध्ये हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली. तर अशा प्रकारचा आजचा आपला महत्त्वपूर्ण अपडेट होता. अपडेट कसा वाटला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा. धन्यवाद.